पण आपण ठरवलं पाहिजे, जर वापराबाहेर आपल्याला न्याय देतय, उत्पादन देतय आणि नजरेला दिसतंय, बरोबर आहे, तर आपण ह्याच्यावरती ठाम राहिलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तर तुम्ही ही जी काय घेतलेला रिझल्ट आहे, ह्या रिझल्टला आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सल्ला संदेश ह्या रिझल्टच्या स्वरूपातून एक निरोप काय देऊ शकता आपल्या शेतकऱ्यांना? रिझल्ट एक नंबर आहे, रिझल्ट एक नंबर आहे. असू दे, मला काय म्हणायचं बघा, तुम्ही खूप धाडसी निर्णय घेतला, बरोबर, वापराबाहेरनिक वापरण्याचा. विषय कसा आहे, आज जो मार्केटमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये रिस्क घेणारे, शब्द काय वापरलाय मी, रिस्क, जो रिस्क घेणार आहे तोच फिक्स होणार आहे. रिस्क आणि फिक्स हे बरोबर, कारण रिस्क नाही तर तो फिक्स नाही, फिक्स नाही आणि रिस्क आहे तर तो फिक्स आहे. मग आपल्याला जर तुम्ही आता ही रिस्क घेतली, मला काय म्हणायची, ही कदाचित रिस्क घेतली नसती जरी केळीचा प्लॉट ठेवला असता तरी कमळ कशी पडली असते, कमळ बारकी जण पाच सहा म्हणायची, बरोबर आहे, बरोबर आहे ना. मला काय म्हणायचं बघा, आता निस्वनच्या अवस्थेला आम्ही तुमच्याकडे आहेत, ही वापराबायोरॉनिकचं तुम्ही कंटिन्यू केल्यामुळं तुम्ही तुमच्या अभ्यासात तुम्ही तर मोडूनच टाकणार होता, म्हणजे तुमचा शब्द आहे मी, बरोबर आहे, पण किती किलोनी एक एक्स्ट्रा उत्पादन निघेल तुम्हाला, म्हणजे घडामाग, ही घडामाग मला बघा एक गड कमीत कमी 30 किलो आसपास निघेल, 25 ते 30 ही गेज आहे माझा. आणि हे वापरलं नसतं तर किती जण निघाला असतं? हे न वापरलं नसता विचची रास पडली असती, विचची, म्हणजे आपण, मी म्हणतो तुम्ही आता 10 म्हणताय, मी म्हणतो मागाशी बोललो तोच शब्द आपला, 5 किलो जरी एक्स्ट्रा पकडलं, आपली झाडं किती दा, हे झाड आहेत 2500, 2500, 2500 गुणले 5 किती उत्तर येईल, किती उत्तर येत आहे, साडेबारा टन, बरोबर आहे, बरोबर आहे. मग 12.5 टन जो मार्केटचा रेट असेल तो आपण जर त्याला गुणवले केलं, 12.5 टन गुणवले 5 पकडला आहे मी, 5, तरी माझं वैयक्तिक मत आहे आपला, म्हणजे आपण ह्या वापराबायोरॉनिकच्या टेक्नॉलॉजी पासून खूप शेतकरी जवळ येतात आणि लांब जातात, त्याची कारण मला थोडी सांगायच्या. विषय असा होतो की तुम्हाला तुमच्या शेड्यूल मध्ये हे पैसे वाढले, बरोबर, आपलं मार्गदर्शन घेतलं म्हणजे पैसे वाढले, पण ह्याच्या अगोदर तर तुम्ही कष्ट करून मोडायच्याच तयारीत होता, मग ती कुठं गेलं, ती कुठं गेलं त्याच्यावर तर इतरच कुणी कारण आहे. पण मी काय म्हणतो, तुम्ही मोडणारी केळी सुंदर आली आज एक नंबर, पण जर बारकाईने आपण अभ्यास कुठं करणं गरजेचं आहे, तुमचं जर घडा माग तुम्ही 10 किलो म्हणताय, मी 5 म्हणतोय, 5 किलो जरी आपण वजन एक्स्ट्रा धरलं साहेब, गणित घालायच्यात आपल्याला, तुम्ही कॅल्क्युलेशन काढा ते बाहेर, कॅल्क्युलेटर, तुम्हाला गणित सांगतो आपण, 12.5 टन, 12.5 टन गुणुले जो त्या वेळेस रेट असेल हार्वेस्टिंगला, तो आजचा रेट काय चालू आहे, आजचा रेट काय चालू आहे, आजचा रेट 31 रुपये, 31 रुपये चालू आहे, बरं का, 31 जागा आपण 20 पकडू, हो बरोबर आहे, 20 गुणुले 12 म्हणजे किती झालं, 2.5 लाख रुपये तुमचा निव्वळ नफा आहे, निव्वळ नफा, बघा बरं का, हे झाला निव्वळ नफा, एक्स्ट्रा एक्स्ट्रा पकडतोय आपण, हा झाला निव्वळ नफा, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुमचं हाच माल ज्यावेळेस पिकअप वाला मागवतो 31 रुपये रेट असताना किंवा 30 रुपये, त्याचा रेट काय असतो, त्याचा नेहमी असतो 15, 16, 17, तरी बी 20 पकडू आपण, बरोबर आहे. आता मला काय म्हणायचं, आपल्या 25 झाडात तुम्ही तुमच्या अभ्यासाने, समजा आता मी म्हणतो ह्याच्यामध्ये तुमचं 30 किलो पकडलं, 30 गुणले 2500 किती झाला ऍव्हरेज, 75 टन. आता बघा, 75 टन तुमचा हा माल निघून पण जर बॉक्स पॅकिंगला नाही गेला आणि पिकअप वाल्याला गेला, तर तिथं 10 रुपये रेट, आपण तुम्ही तर 15 म्हणताय, 30 रुपये असेल तर 15, मी म्हणतो 20 मी जरी गेला आणि आपण 10 एक कमी पकडला, तरी तिथं 75 टन गुणुले 10 बघा बरं किती उत्तर येत आहे, 7.5 लाख रुपये, 7.5 लाख तो तोटा, आधी 2.5 लाख, 10 लाख, किती झाडात, 25 झाडात 10 लाख रुपये तोटा आपला होतोय, फक्त वापराबायोरॉनिक न वापरल्यामुळं. मी म्हणतो न वापरता काय काय, लय सुंदर प्लॉट असते, आपल्याला आनंद आहे, अभिमान आहे, आपल्याला वाईट अजिबात वाटत नाही, चांगलंच आहे. पण जर तुमचा मोडून टाकणारा प्लॉट जर प्रॉफिट मध्ये येतोय, तर वापराबायोरॉनिक वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे, वापरलं पाहिजे आपल्या स्वार्थासाठी, तरी स्वार्थासाठी जे काय म्हणताय तिकडे जाळ झाला, बरोबर आहे, पण आपल्या स्वार्थासाठी, स्वार्थासाठी तर वापरलं पाहिजे, कारण जग असं आहे की साहेब नमस्कार, नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा, भीमराव नवनाथ मिटकल राहणार मिटकलवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या आपल्या केळीच्या प्लॉटसाठी अगदी बघत सरांकडे तुमच्या पूर्वावस्था फोटो वगैरे आहे का, हो, की मार्गदर्शन देण्यापूर्वी, तर ह्या प्लॉटला आतापर्यंत आपण जे काही वापराबायोरॉनिकचं मार्गदर्शन तुम्ही कंटिन्यू सोडलेलं आहे, बरोबर, तर आता आपण बुंदे मोपले, तर बुंदा किती भरला, बुंदा 36 इंच.
किती इंच मेडिकल सर ही बुंदा 36 इंच भरतोय हो बरोबर का हो दिसत का जवळ आणा जवळ आणा एकदम 36 इंच बुंदा आहे झाड पण दाखवा पूर्ण अजून झाडाची वेण झाली नाही बरोबर का आणि ही जी गड पडलेला आहे ह्याला फाने बाकी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 गोंडा फणी बघ आता ही फणीत अंतर आहे वादी लांबडी आहे आणि बुंदा मपला किती भरला आता 36 इंच असू दे ओके ती हिकडे हिकडे घ्या गड कसा पडला ही जी आहे ना ही गड धरावा पाला ही फणी बघा तुम्ही तिकडूनच बघा दांडा कसला आहे जी गड आहे ना ह्याचा दांडा बघा वर केवडा या ही पाला बघा किती रुंद ह्यो पाला रुंद किती बघा ही वादी वादी किती लांब आहे आणि दुसरी गोष्ट ही वादी न वादी ही लांब जाड आणि रुंद आहे ह्या दोन फणीच्या मध्ये खूप मोठा डिस्टन्स आहे आणि ही खूप मोठा गड आहे ही किती फाने सुटलेत बघा वर मी तुम्हाला सांगतो परखीत सुटलेत ही एक काढू नका एक दोन ही काढची तीन ही चार आणि ह्या काही पाचवी आणि ह्या काही सहावी आणि ह्या अजून ही चालूच आहे पण ही केवढं ही सहावे फणी निघून जवळपास तुम्हाला ही कमळ हा सहाव्या फणी पासून आपण बघू किती खाल ना 24 इंच म्हणजे सहा फाण्या पडून सहा का पाच एक दोन तीन पाच पडल्या पाच पाच फाण्या पडून 24 इंचाचा कमळ आहे खाली म्हणजे दोन फूट आणि 36 इंचाचा बुंदा आहे आपण मापला आता आपण हे फाण्या पण मापल्या किती भरल्या फाण्या 10-12 फाण्या आहेत आपण किती ठेवणार आहे त्याला आता 9, 8, 9, 10 म्हणजे 9-10 आसपास आपल्याला ठेवायसारखं गड आणि तसं बुंदा पण आहे मग मला काय म्हणायचे आता आपण थोडस बघा आहे असा कॅमेरा तुम्ही पाठीमागे जरी बघितलं तरी ती कमळ असं मोठं पडलंय कारण जी आता निस्वण सुरू झाली बरोबर आहे किती दिवस झाले सुरू झालेली सुरू ह्याला तीन दिवस झाले सुरू झाली निस्वण झाली आणि हे केळीची लागण किती तारखेची आपल्या केळी 7 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी 2024 आणि आजची तारीख किती आहे आजची तारीख 9 8 सप्टेंबर 2024 मला काय म्हणायचंय बघा तुम्ही सुहास मिटकल सरांकडून हे मार्गदर्शन घेतले बरोबर आहे ना बरोबर आहे ती तुम्हाला कळलं कसं की सुहास मिटकल सरांकडे बाबा वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन भेटतय असं म्हणजे सुहास मिटकल आमच्या गावातला आहेत ना असं दे पण म्हणजे ग्रुपला माहिती पाहिजे ग्रुपला पाहिलं होतं ना ग्रुपला पाहिल्यानंतर मी फोन केला मग हे वापरण्या अगोदर प्लॉटची म्हणजे काय परिस्थिती होती प्लॉट असा होता मोडून टाकू वाटत होता ह्या अवस्थेत होता सरांनी बघितलं ते आले लिव्हर तुम्ही साक्षीदार आहेत मला काय म्हणायचे बरोबर आहे असू दे की आपल्याला साक्षीदारच पाहिजेत कारण आपण हे व्हिडिओ काढण्यापाठी मागचा एक छोटासा उद्देश आपला हा आहे जर मोडून काढणारा प्लॉट जर आज असे कमळ पडत येतात साहेब बरोबर आहे का नाही आणि 36 इंचाचा बुंदा होतोय तुम्ही कंटिन्यू करताय आणि प्लॉट मध्ये आल्यानंतर आम्हाला सुद्धा बाहेर जाऊ वाटा नाही तर सांगा काय काय हरकत बरोबर तर म्हणजे कुठलाही शेतकरी असेल ज्यावेळेस कष्ट खर्च वेळ देत असताना जर प्लॉट सुंदर आला तर त्याला ह्यात कष्ट करायला खर्च करायला काही वाटत नाही आणि जर प्लॉट प्रॉब्लेम मध्ये आला तर खर्च वाढलेला असतो बरोबर आणि शेवट आपल्याला बी आपल्या रानात वाटत नाही आणि मग ज्याच्याकडून उचका पाचका काय काय केलेला आहे तो उचका पचका केलेला ह्यानी जर उत्पादन देत नाही हे आपल्याला दिसतंय तरी आपण त्यावर खर्च करतोय आणि मग शेवट जर एकदम व्यवस्थित नाही झाला त्याचे पैसे जेवढा खर्च केला तेवढं बी जर नाही निघालं आणि समोरच्याचे पैसे आपण त्याला काहीतरी वायदा करून घेतलेले असतात ते जर नाही टायमिंगला गेलं तर कष्ट करणाऱ्याला लाभाट ठरतोय तुम्हाला काय म्हणायचं बरोबर आहे मग त्या ठिकाणी ह्या वापरा बायोरेनिकनी खूप मोठा रोल आहे ह्याच्यात की बघा मला काय म्हणायचे हे वापरण्या अगोदर तुम्ही दाणेदार वॉटर सोलेबल कुठली खत वगैरे टॉनिक लिहायला फवरायला कष्टाला कमी होता का नाही ना पण उचलत होता का प्लॉट पाहिजे प्लॉट नव्हता उचलत पण ही सोल्ल तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की ह्याच्यात काहीतरी धमक आणि चमक आहे साधारण बघा एक महिन्यात वाटलं एक महिन्यात वाटलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे सुरुवातीला काय केलं घेतलं आणि 15 दिवसानंतर सोललं लेट झालं त्यामुळे तुम्हाला घेतल्यापासून महिन्याने कळलं बरोबर आहे कारण 15 दिवस घरीच राहिले घरीच राहिले नाही तर असू दे मला काय म्हणायचं बघा तुम्ही खूप धाडसी निर्णय घेतला बरोबर वापरा बायोरेनिक वापरण्याचा विषय कसा आहे आज जो मार्केटमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये रिस्क घेणारे शब्द काय वापरलाय मी रिस्क जो रिस्क घेणार आहे तोच फिक्स होणार आहे रिस्क आणि फिक्स हे बरोबर कारण रिस्क नाही तर तो फिक्स नाही
आणि रिस्क आहे तर तो फिक्स आहे. मग आपल्याला जर तुम्ही आता ही रिस्क घेतली, मला काय म्हणायची, ही कदाचित रिस्क घेतली नसती जरी किळीचा प्लॉट ठेवला असता तरी कमळ कशी पडली असते, कमळ बारकी जण 5-6 5-6 भाण्याची. बरोबर आहे, बरोबर आहे ना. मला काय म्हणायचं बघा, आता निस्वनच्या अवस्थेला आम्ही तुमच्याकडे आहेत. ही वापराबायोरॅनिकचं तुम्ही कंटिन्यू केल्यामुळं तुम्ही तुमच्या अभ्यासात तुम्ही तर मोडूनच टाकणार होता म्हणजे तुमचा शब्द मी नाही, बरोबर आहे ना. पण किती किलोनी एक एक्स्ट्रा उत्पादन निघेल तुम्हाला म्हणजे घडामागं? ही घडामागं मला बघा एक गड कमीत कमी 30 किलो आसपास निघेल, 25 ते 30 ही गेज आहे मागच. आणि हे वापरलं नसतं तर किती जण निघाला असतं? हे न वापरलं नसता विचिर आस पडली असती विच. म्हणजे आपण मी म्हणतो तुम्ही आता 10 म्हणताय, मी म्हणतो मागाशी बोललो तोच शब्द आपला, 5 किलो जरी एक्स्ट्रा पकडलं आपली झाडं किती दा? हे झाड आहेत 2500. 2500 × 5 किती उत्तर येईल? किती उत्तर येत आहे? 12.5 टन. बरोबर आहे, बरोबर. मग 12.5 टन जो मार्केटचा रेट असेल तो आपण जर त्याला गुणले केलं 12.5 टन गुणले 5 पकडलाय मी 5, तरी माझा वैयक्तिक मत आहे आपला म्हणजे आपण ह्या वापराबायोरॅनिकच्या टेक्नॉलॉजी पासून खूप शेतकरी जवळ येतात आणि लांब जातात, त्याची कारण मला थोडी सांगायच्या. विषय असा होतो की तुम्हाला तुमच्या शेड्यूल मध्ये हे पैसे वाढले, आपलं मार्गदर्शन घेतलं म्हणजे पैसे वाढले, पण ह्याच्या अगोदर तर तुम्ही कष्ट करून मोडायच्याच तयारीत होता, मग ती कुठं गेलं? ती कुठं गेलं त्याच्यावर विचारच कोणी करणार नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही मोडणारी किळी सुंदर आली आज 1 नंबर, पण जर बारकाईने आपण अभ्यास कुठं करणं गरजेचं आहे. तुमचं जर घडा माग तुम्ही 10 किलो म्हणताय, मी 5 म्हणतोय, 5 किलो जरी आपण वजन एक्स्ट्रा धरलं साहेब, गणित घालायच्यात आपल्याला, तुम्ही कॅल्क्युलेशन काढा ते बाहेर, कॅल्क्युलेटर तुम्हाला गणित सांगतो. आपण 12.5 टन 12.5 टन गुणुले जो त्या वेळेस रेट असेल हार्वेस्टिंगला तो. आजचा रेट काय चालू आहे? आजचा रेट 31 रुपये. 31 रुपये चालू आहे बरं का? 31 जागा आपण 20 पकडू. हो बरोबर आहे. 20 × 12 म्हणजे किती झालं? 2.5 लाख. 2.5 लाख रुपये तुमचा निव्वळ नफा आहे. निव्वळ नफा बघा बरं का, शिव झाला निव्वळ नफा. एक्स्ट्रा एक्स्ट्रा पकडतोय आपण, हा झाला निव्वळ नफा. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुमचं हाच माल ज्यावेळेस पिकअप वाला मागवतो 31 रुपये रेट असताना किंवा 30 रुपये, त्याचा रेट काय असतो? त्याचा नेहमी असतो 15-16-17, तरी बी 20 पकडू आपण. बरोबर आहे. आता मला काय म्हणायचं, आपल्या 25 झाडात तुम्ही तुमच्या अभ्यासाने समजा आता मी म्हणतो ह्याच्यामध्ये तुमचं 30 किलो पकडलं, 30 × 2500 किती झाला ऍव्हरेज? 75 टन. आता बघा 75 टन तुमचा हा माल निघून पण जर बॉक्स पॅकिंगला नाही गेला आणि पिकअप वाल्याला गेला तर तिथं 10 रुपये रेट. आपण तुम्ही तर 15 म्हणताय, 30 रुपये असेल तर 15, मी म्हणतो 20 मी जरी गेला आणि आपण 10 एक कमी पकडला तरी तिथं 75 टन × 10 बघा बरं किती उत्तर येत आहे? 7.5 लाख रुपये. 7.5 लाख तो तोटा. आधी 2.5 लाख. किती झाडात? 25 झाडात 10 लाख रुपये तोटा आपला होतोय फक्त वापराबायोरॅनिक न वापरल्यामुळं. मी म्हणतो न वापरता काय काय लई सुंदर प्लॉट असतील, आपल्याला आनंद आहे, अभिमान आहे, आपल्याला वाईट अजिबात वाटत नाही, चांगलंच आहे. पण जर तुमचा मोडून टाकणारा प्लॉट जर प्रॉफिट मध्ये येतोय तर वापराबायोरॅनिक वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे आपल्या स्वार्थासाठी. तरी स्वार्थासाठी जे काय म्हणताय तिकडे जाळ झाला. बरोबर आहे. पण आपल्या स्वार्थासाठी, स्वार्थासाठी तर वापरलं पाहिजे. कारण जग असं आहे की मराठी मनीरा नांदनारणीला नांद नको, नांदनारणीला नांद ग बाई तुलाही चांगली. बरोबर आहे. मग आपण ठरवलं पाहिजे जर वापराबायोरॅनिक आपल्याला न्याय देतय, उत्पादन देतय आणि नजरेला दिसतंय. बरोबर आहे. तर आपण ह्याच्यावरती ठाम राहिलं पाहिजे, ठाम राहिलं. तर तुम्ही ही जी काय घेतलेला रिझल्ट आहे ह्या रिझल्टला आपल्या किळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सल्ला संदेश ह्या रिझल्टच्या स्वरूपातून एक निरोप काय देऊ शकता आपल्या शेतकऱ्यांना? रिझल्ट 1 नंबर आहे. रिझल्ट 1 नंबर आहे. ते कंटिन्यू केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. कंटिन्यू केलं पाहिजे. तर हे मार्गदर्शन वापरून तुम्ही समाधानी आहे? हो समाधानी. ओके. तुम्ही किळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गेलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबायोरॅनिक कंपनीकडून, साळुंक साहेबांनी कॅमेरा धरलाय त्यांच्याकडून, सुहास मेडिकल सर टायमिंगला आले त्यांच्याकडून, समाधान भगत सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार.